दिए क्या 500 की नोट और 1 किलो मटन, बस इसे और क्या करे इस बार कुछ नहीं क्या, क्या देंगे दे देंगे मतलब आज तक मेरा घर जाके देखो झोपड़े में हूँ मैं, आज तक क्या मिला मेरे को, आज 25 साल से वोटिंग कर रहा हूँ मैं, क्या दिया आज तक मेरे को 25 साल से झोपड़े में हूँ मैं। हर नेता आके क्या बोला, क्या बोले, हाँ देंगे देंगे दिलाएंगे देते रहे, बाप की उम्र खत्म हो गई हमारी भी खत्म हो रही, और खाली देंगे कि आपने जो बोला, अब क्या देंगे दिए चने तो देंगे कहां से, 1 किलो वही बोला तो 1 किलो मटन और 500 की नोट बोलते हैं इंसान की, पीने वालों को देसी की बाटली और क्या मिलेगा, इंसान को इतनी कीमत है बस। इस बार वो पीछे का नेता का कुछ मत निकालो जो अभी रुके हैं, इनको बहुमत से निवड़ के देना है, बस देना ही देना है। उत्तमराव वाघ प्रतिष्ठानमध्ये सहभागी होणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे, याचं उदाहरण म्हणून प्रचंड येथील कार्यकर्ता संवाद मिळावा व सदस्यांचा प्रवेशाचा कार्यक्रम, प्रचंड गावातील सदस्यांशी संवाद साधण्यापूर्वी उत्तमराव वाघ यांनी रोकडोबाचा आशीर्वाद घेतला, हलगीच्या गजरात उत्तमराव वाघ यांचं स्वागत करण्यात आलं। या कार्यक्रमाला महिला पुरुषांचा उत्तम प्रतिसाद होता, अनेक महिला पुरुषांनी उत्तमराव वाघ प्रतिष्ठानमध्ये प्रवेश घेतला। यावेळी प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना प्रचंड येथील महिला व पुरुषांनी आमच्या समस्या सोडवण्यासाठी उत्तमराव वाघ समर्थ असल्याचं आणि 2024 निवडणुकीमध्ये उत्तमराव वाघ यांनाच आमदार करणार असल्याचं बोलून दाखवलंय। नेते आहेत आणि त्यांचं एकंदरीत कामाचं स्वरूप जर पाहिलं तर सर्व स्तरातील लोकांसाठी सगळ्यांचा विकास होईल अशा पद्धतीचे त्यांचं कार्य असल्यामुळं आम्ही यावेळेस त्यांना भरघोस मताने निवडून देण्याचा प्रयत्न, जुन्या नेत्यांना नाहीये का, जुन्या नेत्यांना 100% एक चेंज म्हणून आणि एक परिवर्तन म्हणून, कंटाळा म्हणून नाही परंतु एक जुन्यांचा कंटाळा म्हणून नाही परंतु एक समाजाचं काम करणारे गोरगरिबाचं काम करणारे त्यांच्या पाठीशी उत्तमराव वाघ आपल्यातले वाटतात, उत्तमराव वाघ हे आमच्यातले वाटतात, आमचे म्हणजे आम्हाला हृदयातून त्यांना मदत करावा असे एक आमच्या चित्र जनतेमध्ये दिसून येत आहे, तुम्ही पाहतच आहेत, त्यामुळं यावेळेस परिवर्तन म्हणजे परिवर्तन आणि उत्तमराव वाघ म्हणजे उत्तमराव वाघांना मतदान होईल। बरं, आपलं काय मत आहे? माझं मत उत्तमराव वाघांनी आशीर्वाद कुटुंबाचा घेतलेला आहे आणि आता तुमच्या जनतेचा पण, जनतेचा तर आहेच आहे पण निसर्गानं सुद्धा यांचं स्वागत केलेलं आहे, माणूस विश्वासाचा आहे का पण, विश्वास 100% आहे का, 1001% 100 पण नाही त्याच्या पुढं। काय मत आहे तुमचं? कायच आहे, आतापर्यंत जे काही आमदार झाले त्या तालुक्याचे आमचं कधीच काही केलं नाही, काहीच केलं नाही, आम्हाला फक्त परिवर्तन घडवायचे, फक्त वाघ साहेबांना आणायचे। अनेक वेळा मतदान केलं तुम्ही, काही फरक पडला नाही, काहीच नाही, काहीच केलं नाही आमचं, हा आम्हाला एवढंच म्हणायचं फक्त आम्हाला परिवर्तन करायचे, त्यावेळेस जुने नेत्यांना एवढं काहीच नाही, त्याची किंमतच करणार नाही, हा आम्हाला ही म्हणायचं। आज प्रवेश केलेला आहे, काय वाटतं माणसाला निवडून द्यायचं यावेळेस का? बरं, त्याची वागणूक चांगली आहे म्हणून। बर, जुन्या नेत्यांना द्यायचं नाही का? नाही 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 का द्यायचं नाही त्याला, आता त्याला बार बार आतापास तर बघितलं त्याचं बी, आता हे नवीन नेते आमच्यासाठी आमदार व्हावे, आमच्या जे काय आशा कांक्षा आहेत त्याने सर्व आमच्यासाठी फ्री करावा, आमच्या मुलाच्या शिक्षणामध्ये अडचणी आहेत, आमच्या मुलाच्या स्कॉलरशिपा बंद झाल्यात, आमच्या शिकून बसलेले लेकरं आमच्या आता हॉटेलला नोकऱ्या करायला, हा आम्हाला रोजगार नाही, म्हणजे लेकरो हॉटेलात तुम्ही शेतात, हा शेतात आम्ही मोठं तुम्हाला काहीच नाही उद्योग, आम्हाला काहीच नाही, आम्हाला ही सर्व आमची निर्मिती आम्हाला त्यानं आमचा विकास घडवून आणावा, आम्ही उत्तम साहेबाच्या पाठी मागा आम्ही खंबीर, 100% आम्ही प्रसन्न, आमचं काय घराने तुम्ही एखादं तर नोकरीला जावं, आमचे लेकर डांबर कामाला चाललेत, परीक्षा दिलं तर निकाल वेळेवर लावणार, लेकर नोकरीवर घेणार लेकर बेकार आहेत आमचे शिकून, नाही नाही अजिबात नाही, अजिबात नाही, का बर कसं वाजे घरकुल दिन आता काही दिन आता घरकुल दिल नाही का, घरकुल नाही पत्रा देऊ पुढे पुढे स्लॅब नाही का घरावर, आपलं आहे काही नाही, पाऊस आले खूप शीत बसायचं पाणी, आता बघितलंय हे दोन जे निवडून देतात पण तिथे साळी पाळणं पण काहीच फायदा नाही, आता आळीपाळी नाही काय, आमच्या समाजातले जेवढे बी मुलं आहेत तेवढे बायको लेकर सोडून डांबर कामाला 8-8 महिने जायचं, माय बापाचं तोंड बघायचं नाही, म्हणजे ह्यांना रोजगार उपलब्ध करून दिला पाहिजे गावामध्ये, सगळ्या गावात रोजगार नाहीये का,
काही रोजगार नाही, सगळे डांबर कामाला 8 महिने जात आहेत, आई इकडे वाट बघते लेकराची, 8-8 महिने गेले की तिकडच, म्हणजे रोजगार उपलब्ध करून द्यावा जे बेरोजगार शिक्षण. मेरा कहना ये कस है कि आप लोग सबको देखा मैंने, देखा तो सब देखा अपन कुछ नहीं करे. आप मेरे को एक गरीब आदमी है खड़े वाला है मेरे एरिया में, मैं उसको निवट के देने वाला हूँ, ये पक्का मेरा यकीन पक्का है. अपने जैसा दिख रहा है क्या? हाँ नहीं नहीं, मेरे सर का है, मेरे सर का गरीब है तो गरीब को गरीब बचवाने वाला हूँ. मतलब बड़ा साहब नहीं लग रहा? नहीं 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 नहीं, बड़े नहीं, गरीब को गरीब बचाए, गरीब को गरीब देंगे तो कुछ फायदा होगा, तो फजूल फायदा नहीं होने वाला. मैं देखते हूँ सब के देखते आए मैंने. तो इस बार पुराने नेता नहीं क्या? नहीं नहीं नहीं, पुराने नेता नहीं, लेने वाला नहीं, लेने वाला नहीं मैं इस बार खाली. नहीं लेने वाला नहीं, देखते रहना तुम इस बार खाली. नहीं एक बार नहीं, देखते रहना. हाँ खाली उत्तम राव, बस 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 उत्तम राव से आना पड़ेगा ना, आने वाला मिलने वाला मैं जरूर से. अच्छा हाँ नमस्कार, मैं उत्तम राव चंद्रकांत वाघ, अहमदपूर ताकोर विधानसभा मतदारसंघ. मी तुम्हाला माझ्या मुलाखतीमध्ये मी सांगत असतो की गरीब माणूस हा समाजाचा कणा आहे, पण आतापर्यंत ह्या राजकर्ते लोकांनी आपल्या गरिबाकडे बघायचंच नाही असं ठरवलेलं होतं. आता तुम्ही बघितला महिलांचा उद्रेक की बाबा आम्हाला घरकुल नाही, आमच्या मुलाबाळाला शिक्षण नाही, आम्हाला रोजगार नाही. तर हा जो उद्रेक आहे, हा जो आक्रोश आहे, हा 2024 उफावून येणार आहे आणि प्रत्येक माणूस ठरवणार आहे की उत्तमराव वाघाच्या पाठीमागं ताकद लावा आणि गरीब माणसाला निवडून द्या. आता तुम्हाला सांगितले मामूनी सुद्धा यांचा धंदाच काय, दारू द्यायची, 500 रुपये द्यायचे आणि मतदान घ्यायचं. हे आपल्याला लोकशाहीमध्ये करायचं नाही. आता जनताच त्यांना नाकारणार आहे. बघा त्यांच्या तोंडातनं तुम्ही ऐकलं की आमचे मुलं 8-8 महिने बाहेर जातात, घराचं तोंड सुद्धा बघू शकत नाहीत. ह्याचा अर्थ विचार करा की तुम्ही आपल्या मतदारसंघामध्ये रोजगार आहे का? रोजगार नाही म्हणून ते बाहेर काम करण्यासाठी, उदरनिर्वाह करण्यासाठी घराच्या बाहेर पडतात आणि आपली बायको, मुलं, आई, बाप हे सगळे सोडून 8 महिने बाहेर राहतात. म्हणजे तुम्ही विकास बघा आपल्या महाराष्ट्रामध्ये मतदारसंघामध्ये, विकास हा पूर्णपणे खुंटलेला आहे. आणि हा खुंटलेला विकास तुम्हाला चांगला वाढवायचा असेल तर समाजाच्या सेवा करणाऱ्या माणसाला यांनी निवडून देण्याचं ठरवलेलं आहे. पण विरोधक म्हणतात की उत्तमराव एवढी पब्लिक कशी जमा करतात, काय तुम्ही यांना देताय काय? काय म्हणजे त्यांच्या मी देण्यापेक्षा तुम्हाला आता मामूनी सांगितले की त्यांनी काय देतात, ते दारू, मटण, 500 रुपये. मी काय देणार गरीब माणूस? मी जनतेची सेवा करायला निघालेला माणूस आहे आणि जनतेची जेव्हा सेवा करायची असते त्यांना काही लागत नसतं, प्रेम आणि आपली कामाची शैली लागत असते आणि ते शैली माझ्याकडे आहे.